सद्गुरु गार्गी महाराज कॉलेज कराड, एचएससी वोकेशनल, बारावी अकाउंटिंग एंड ऑफिस मैनेजमेंट। मी लाड शरद, या ठिकाणी ऑफिस मोटिवेशन यामधला जो पहिला भाग आहे किंवा पहिलं प्रकरण आहे त्यातला ठराव हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ठराव रिझोल्युशन, ठराव कशाला म्हणतात तर आतापर्यंत आपण सभा आणि सभेच्या अनुषंगानं बरीचशी माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे। कंपनी कायदा, कंपनी कायद्यानुसार एखादी कंपनी स्थापन होते किंवा एखाद्या कंपनीची नोंदणी होते, रजिस्ट्रेशन होतं, तिथपासून सभा चालू होतात, कोणतीही कंपनी स्थापन झाली की सुरुवातीच्या काळामध्ये तात्पुरतं प्रवर्तक मंडळ जे काय आहे ते संचालक मंडळ म्हणून कार्यरत असत। त्यानंतर एक सचिव किंवा चिटणीस म्हणून किंवा सेक्रेटरी म्हणून एखादी व्यक्ती कामकाज त्यापैकी पाहत असते किंवा त्यामध्ये कोणतरी पाहत असत। कंपनीचं रजिस्ट्रेशन झाल्यापासून सभा सुरू होतात, यामध्ये भागधारकांच्या सभा आहेत, संचालकांच्या सभा आहेत। संचालकांच्या सभा या नियमित कामकाजासंबंधी असतात, संस्थेची ध्येय धोरणं ठरवणं, त्याबाबत नियोजन करणं आणि जे काही विषय आहेत, प्रस्ताव आहेत ते मंजूर करून घेणं आणि मंजूर करून घेतलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी करणं, हे प्रशासकीय काम हे प्रशासक करत असतात किंवा संचालक मंडळ करत असतात। या ठिकाणी अनेक सभा आपण पाहिलेल्या आहेत सुरुवातीपासून, अगदी सभासदांच्या सभा, यामध्ये कंपनी स्थापन झाल्यापासून सभासदांची जी काही पहिली सभा होते त्या पहिल्या सभेला नियामक सभा आपण म्हणतो। नियामक सभा असू देत, त्यामध्ये त्या सभेमध्ये कोणते विषय विचारात घ्यावायचे असतात ते विषय सभेपुढे मांडले जातात आणि सभेमध्ये चर्चा होते आणि त्या सभेची मान्यता घेतली जाते किंवा मंजुरी घेतली जाते किंवा बहुमतानं एखादा प्रस्ताव मान्य केला जातो। हीच प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये असते। विशेष सर्वसाधारण सभेमध्ये अशाच पद्धतीनं प्रक्रिया असते, प्रत्येकाचे नियम किंवा कायद्यानुसार कोणती सभा कधी घ्यावी किंवा कायद्यातील तरतुदीनुसार ह्या सभा घ्याव्या लागतात। अशा पद्धतीनं सर्व सभा आपण घेत असतो, संचालक मंडळाच्या सभा, त्यामध्ये सुद्धा नियमक सुरुवातीची पहिली सभा असेल किंवा नियमित सभा असतील, वर्षातून किती सभा व्हाव्यात याबाबत कायद्यानं या ठिकाणी ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी, आणि त्यानंतर मग सभा सुरू झाल्यानंतर सभेमध्ये प्रस्ताव किंवा विषय मांडला जातो आणि विषय एखादा मांडला की तो विषय चर्चेसाठी सभेपुढे ठेवला जातो। सभेतील सर्व सदस्य चर्चेमध्ये भाग घेतात आणि चर्चेमध्ये भाग घेतल्यानंतर चर्चा पूर्ण झाल्यानंतर बहुमतानं किंवा बहुमतासाठी तो प्रस्ताव पुढे सादर केला जातो। त्यानंतर बहुमत प्राप्त करणारा एखादा प्रस्ताव असेल तर त्याचं ठरावामध्ये रूपांतर होतं। म्हणजे ठराव म्हणजे काय तर एखादा विषय किंवा एखादा प्रस्ताव सभेमध्ये मंजूर होतो, मंजूर झालेल्या प्रस्तावास ठराव असे म्हणतात, मंजूर झालेल्या प्रस्तावास ठराव असे म्हणतात। म्हणजे प्रस्तावावर चर्चा करून योग्य बहुमताने घेतलेला जो काही निर्णय असतो त्या निर्णयाला ठराव असे म्हणतात। आता एकदा प्रस्ताव मंजूर झाला, त्याचं ठरावात रूपांतर झालं, एकदा ठराव मंजूर झाल्यानंतर त्या ठरावावर परत कधीही चर्चा केली जात नाही।
कारण चर्चा करावयाची नसते किंवा कायद्यानुसार चर्चा करता येणार नाही, कारण जी काही चर्चा असेल ती प्रस्ताव मांडल्यानंतर किंवा एखादा विषय सभेपुढे ठेवल्यानंतर ती चर्चा करावी लागते आणि त्यानंतर बहुमत आजमावून त्या बहुमतांना एखादा प्रस्ताव ज्यावेळेस मंजूर होतो तेव्हा त्याच प्रस्तावाचं रूपांतरण हे ठरावमध्ये होत असतं। त्यामुळे ठरावावर कोणतीही चर्चा नंतर केली जात नाही किंवा करायची नसते असं कायदा सांगतो। आता या ठराव मंजूर झाल्यानंतर काय होतं, तर सभेमध्ये जे काय होतं, जे काय विषय मांडले जातात, जे विषय सुचवतात, जे अनुमोदन करतात किंवा सभा सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत जे काही कामकाज चालतं त्या कामकाजाची टिपणं हे सचिवाला काढावी लागतात आणि काढलेल्या टिपणानंतर टिपण वहीमध्ये टिपणं काढली जातात आणि त्या टिपणानंतर इतिवृत्त पुस्तक तयार केलं जातं किंवा इतिवृत्त तयार केलं जातं सभेचे इतिवृत्त। आता सभेच्या इतिवृत्तामध्ये मंजूर झालेले प्रस्ताव म्हणजे ठराव, ठरावाची नोंद ही सर्वप्रथम इतिवृत्तामध्ये होते आणि ठराव कोणत्या प्रकारचा आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारचे ठराव असतात, सामान्य ठराव असेल, विशेष ठराव असेल किंवा विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव असेल, तर हे कोणता कोणत्या प्रकारचा ठराव आहे त्यानुसार नोंदणी अधिकारी जे काय असतात त्यांच्याकडं तो ठराव किंवा सभेचं इतिवृत्त किंवा तो विषय नोंदवायचा किंवा नाही हे कायद्यामध्ये सांगितलेलं आहे। ते आपण ते प्रत्येक ठराव पाहत असताना याबाबतचं विवेचन आपण करणार आहोत। या ठिकाणी ठराव कसा असावा, ठराव हा वर्तमान काळामध्ये असावा, तो भूतकाळात नसावा किंवा जरदरची भाषा वापरून किंवा नंतर असं झालं तर असं होईल किंवा असं करायचं अशा बाबतीत भविष्यकाळ आणि भूतकाळ यांचा संबंध कोणताही प्रस्ताव मांडत असताना असता कामा नये आणि कोणत्याही प्रस्तावाचं ठरावात रूपांतरण होत असताना ठराव हा वर्तमान काळातीलच असावा, ठराव हा भूतकाळ किंवा भविष्य काळातील असू नये अशा प्रकारे कंपनी कायदा सांगतो। ठराव कसा असावा, ठराव होकार अर्थी असावा, ठराव हा स्पष्ट असावा, हा संक्षिप्त नसावा, संक्षिप्त म्हणजे थोडक्यात असावा परंतु परिपूर्ण असावा, स्पष्ट असावा की ज्याचे दोन अर्थ निघू नये, म्हणजे जो ठराव आपण मंजूर केलेला आहे त्या ठरावामध्ये स्पष्टता असावी, या ठरावाचा अर्थ सर्व सदस्यांना समजावा, या ठरावाचा अर्थ संस्था चालकांना किंवा प्रशासकांना समजावा, अशा पद्धतीनं ठराव हा संक्षिप्त असला तरी चालेल परंतु स्पष्ट असावा, ठराव हा होकारार्थी असावा। होकारार्थी असावा म्हणजे कसा असावा, तर तो सकारात्मक असला पाहिजे की चांगल्या बाबी किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग करून घेतलेला विचार असावा किंवा एखादी व्यवसायामध्ये किंवा एखाद्या विषयाबाबत अडथळा तयार करण्यासाठी मांडलेला ठराव नसावा, म्हणजे ठराव हा कंपनीच्या भल्यासाठी कंपनीच्या विकासासाठी हा होकारार्थी ठराव असावा। ठरावाचे ठरावाच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूची जी काही मतं असतात त्याचा उल्लेख ठरावामध्ये केला जावा, म्हणजे ज्यावेळेस कंपनी सभा चालू होते, सभा चालू झाल्यानंतर सूचनेचं वाचन केलं जातं किंवा कंपनीची जी काही नोटीस असते त्या नोटीसचं वाचन केलं जातं, सूचनेचं वाचन केलं जातं आणि मग एकदा विषयाचं वाचन झाल्यानंतर एक 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 विषय पुढं प्रस्तावित केला जातो आणि प्रस्ताव म्हणून मांडला जातो आणि मग हे प्रस्ताव मांडल्यानंतर त्या प्रस्तावावर सर्व सदस्य चर्चा करतात, स्वतःला प्रत्येकाला मत मांडतात स्वतःचं आणि स्वतःचं मत मांडल्यानंतर प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने बहुमत ज्यावेळेस सिद्ध करायचं असतं त्यावेळेस मतदान होतं आणि या झालेल्या मतदानाची नोंद सुद्धा ठरावामध्ये करणं आवश्यक असतं, त्याशिवाय ठराव मंजूर होत नाही किंवा ठराव परिपूर्ण होत नाही। म्हणजे ठराव मंजूर झाला त्यावेळेस ठरावाच्या बाजूने किती मतदान झालं, ठरावाच्या विरुद्ध बाजूने किती मतदान झालं अशा प्रकारे ठरावाची नोंदणी करत असताना सुद्धा ठरावाच्या बाजूची आणि विरुद्ध असलेली जी काही मतं असतात याचा विचार केला जावा किंवा याची नोंद इतिवृत्त पुस्तकामध्ये करणं गरजेचं असतं। कंपनी ऍक्ट 1956 नुसार सर्वसाधारण सभेत मंजूर झालेले जे काही ठराव असतात
त्या ठरावांचे जे काही प्रकार असतात ते प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे जे काही ठरावांचे प्रकार पाहणार आहोत ते कंपनी कायदा, कंपनी कायदा 1956 नुसार किंवा कलम 189(1), 189(2) आणि 190 ही तीन कलम जी काही कंपनी कायदा 1956 मध्ये दिलेले आहे ठरावाच्या संबंधी, त्यानुसार ठरावाचे वेगवेगळे प्रकार पडतात. हे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये सामान्य ठराव पहिला प्रकार असतो, सामान्य ठराव, सामान्य ठराव. दुसरा प्रकार यामध्ये असतो विशेष ठराव. आणि तिसरा प्रकार यामध्ये येतो की विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव. विशेष विशेष सूचनेची आवश्यकता असलेला असलेला ठराव. आता सामान्य ठराव म्हणजे ऑर्डिनरी ठराव, यासाठी कंपनी कायदा कलम 189(1) आहे. विशेष ठराव यासाठी कंपनी कायदा 1956(1), 189(2) हे कलम आहे. आणि विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव यामध्ये कंपनी कायदा कलम 190 मध्ये जी काही माहिती दिलेली आहे किंवा जी काही तरतूद आहे त्या तरतुदीच्या अनुषंगाने तिसरा विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव मांडला जातो. त्यामध्ये सामान्य ठराव, सामान्य ठराव कलम 189 नुसार. आता सामान्य ठराव कशाला म्हणतात की साध्या बहुमतानं जो प्रस्ताव मंजूर केला जातो त्या साध्या बहुमताला मंजूर झालेला प्रस्ताव त्याला सामान्य ठराव किंवा ऑर्डिनरी रिझोल्युशन असं या ठिकाणी म्हटलं जात. या ठिकाणी एकदा एखादा विषय किंवा एखादा प्रस्ताव सभेपुढे मांडल्यानंतर सभेतील जे काही उपस्थित सदस्य आहेत त्या उपस्थित सदस्यापैकी 50% पेक्षा जास्त किंवा जेवढे सदस्य आहेत त्यातल्या 1/2 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी एखाद्या प्रस्तावाच्या बाजूने जर मतदान केलं असेल तर त्याला सामान्य ठराव असं म्हणतात. सामान्य ठराव म्हणून कोणते विषय घेतले जातात किंवा सामान्य ठरावामध्ये कोणकोणते विषय मांडले जातात याचाही या ठिकाणी आपल्याला विचार करणं किंवा अभ्यास करणं आवश्यक असतं. सामान्य ठराव एकदा मंजूर झाला एखाद्या सभेमध्ये किंवा भागधारकांच्या सभेमध्ये, भागधारकांची सभा 3 असतात, यामध्ये नियामक सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा विशेष सर्वसाधारण सभा असेल, तर या सभांसाठी फक्त भागधारकांच्या सभांसाठी जे काही ठरावाचे प्रकार पडतात त्या ठरावांच्या प्रकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. या ठिकाणी 50% पेक्षा जास्त मते किंवा अर्ध्यापेक्षा जास्त मतदान जर प्रस्तावाच्या बाजून झालं असेल आणि तो जर मंजूर केला असेल तर त्या ठरावाला सामान्य ठराव असं म्हणतात. सामान्य ठरावाचं वैशिष्ट्य आहे की हे कंपनीच्या अंतर्गत बाबीसाठी जे काही विषय मांडले जातात त्यासाठी सामान्य ठराव मांडले जातात. आणि सामान्य ठरावाची नोंद किंवा सामान्य ठराव एकदा मंजूर झाल्यानंतर त्याची नोंद इतिवृत्तामध्ये केली जाते. परंतु याची नोंदणी निबंधकाकडं किंवा रजिस्ट्रारकडं करणं गरजेचं नसतं किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवण्याची गरज नसते. त्याचबरोबर सभेच्या सूचनेत स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. म्हणजे एखादा विषय हा का मांडला, ह्याची मंजुरी का घेतली, याचं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता सूचकास किंवा प्रशासकांना किंवा संचालक मंडळांना असत नाही. तर अशा पद्धतीनं सामान्य ठराव, सामान्य ठराव कशा कशासाठी मांडला जातो, तर सामान्य ठराव सर्वसाधारणपणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे काही विषय मांडले जातात त्याबाबत जे काही ठराव मांडले जातात त्यांना सामान्य ठराव असं म्हटलं जातं. म्हणजे हे ठराव वार्षिक
सर्वसाधारण सभेमध्ये मांडले जाते। आता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कशा काय काय केलं जातं, तर वार्षिक सर्वसाधारण सभा ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या घ्यायची असते। कायद्यानुसार ज्यावेळेस 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपतं त्यानंतर पुढच्या सहा महिन्याच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते। वार्षिक सर्वसाधारण सभा ही का घेतली जाते, तर वर्षभर संस्थेचे जे काही संचालक आहेत ते कारभार करतात किंवा अधिकारी आहेत ते कामकाज करतात आणि वर्षभर चालवलेलं जे काही कामकाज असतं तो वर्षभराचा कामकाजाचा जो काही अहवाल असतो त्या वर्षाच्या कामकाजाचा अहवाल या ठिकाणी मांडला जातो। म्हणजे वार्षिक हिशेबपत्रके असतील, वार्षिक हिशेबपत्रके, वार्षिक जमा खर्च असतील, त्यानंतर लेखा परीक्षकाचा अहवाल, संचालकांचा अहवाल, त्यानंतर हिशेब तपास निसाची निवड, म्हणजे पुढील वर्ष पुढील वर्षीच्या हिशेब तपासणीसाठी निवड, याबाबत या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचारमंथन केलं जात आणि या अनुषंगाने जे काही ठराव मांडले जातात त्यांना साधा ठराव किंवा सामान्य ठराव असं म्हणतात। यामध्ये जसं पुढील वर्षाच्या हिशेब तपासणीसाठी निवड केली जाते तशा पद्धतीनं काही संचालक निवृत्त होत असतील किंवा तज्ज्ञ संचालक म्हणून नेमणूक करायची असेल तर संचालकांची निवड, संचालकांची निवड, अशा पद्धतीनं सामान्य ठराव जे काय आहे कंपनी कायदा 1956 कलम 189(1) सामान्य ठराव कशाला म्हणतात, जे प्रस्ताव साध्या बहुमताने मंजूर केले जातात किंवा 50%पेक्षा जास्त मतदानाने मंजूर केले जातात अशा ठराव अशा प्रस्तावांना सामान्य ठराव असं म्हणतात। म्हणजे मंजूर झालेल्या प्रस्तावाला ठराव असं म्हणतात। तर त्यामध्ये मंजूर होत असताना किमान साधं बहुमत मिळावं किंवा 50%पेक्षा जास्त बहुमत मिळावं। आता सर्वसाधारणपणे सामान्य ठराव जे काही असतात ते वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडले जातात। या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे काही ठराव मांडले जातात सामान्य बहुमतानं किंवा साध्या बहुमतानं जे काही प्रस्ताव मांडून त्याची मंजुरी घेतली जाते त्याचे जे काही विषय या हे विषय आपण वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडत असतो। यामध्ये वार्षिक हिशेबपत्रके असतील, वार्षिक जमा खर्च असेल, लेखा परीक्षकाचा अहवाल असेल, संचालकाचा अहवाल असेल, पुढील वर्षीच्या हिशेब तपासणीसाठी नेमणूक असेल, नव्यानं संचालकाची निवड असेल किंवा नेमणूक असेल, तर अशा पद्धतीचे जे काय हे ठराव सामान्य बहुमताने मंजूर करून घ्यावायचे असतात आणि म्हणून सामान्य ठराव या बाबतीत मांडले जातात किंवा सामान्य ठराव कोणत्या विषयाच्या बाबतीत मांडले जातात अशा पद्धतीनं जर तुम्हाला जर एखादा प्रश्न विचारला तर त्याची तुम्हाला उदाहरणं देता आली पाहिजे। यामध्ये वार्षिक अहवाल जो काय असतो, वार्षिक हिशेबपत्रके असतात, जमा खर्च असतो, संचालकाचा अहवाल असतो, हिशेब तपासणीसानं हिशेब तपासणी केल्यानंतर दिलेला अहवाल असतो, त्यानंतर संचालकांची निवड असते, पुढील वर्षीच्या हिशेब तपासणीसाठी किंवा ऑडिटरची निवड असते, तर हे जे काय विषय हे सामान्यपणे साध्या बहुमताने मंजूर करून घेतले जातात। आणि लाभांश जाहीर करणे, लाभांश जाहीर करणे किंवा लाभांशाची घोषणा करणे, आणि जी काही लाभांशाची घोषणा केली आहे समजा 10%, 11%, 12%, 15% कोणताही त्यांनी
एकूण मिळालेल्या नफ्यातील 11% किंवा एकूण तुमच्या शेअर भांडवलापैकी किंवा जेवढं भांडवल असेल त्याच्या 10%, 11%, 12%, 15%, म्हणजे कोणतीही घोषणा संचालक मंडळ या सभेमध्ये करू शकतात. आणि हा ही जी काही लाभांश जाहीर केला किंवा लाभांशाची घोषणा केली तर तो सभासदांना मान्य आहे किंवा नाही यासाठी सुद्धा बहुमत घेतलं जातं. तर अशा पद्धतीनं किंवा एवढाच लाभांश का आपण जाहीर करतोय त्याची कारण मीमांसा लाभांश जाहीर करताना केलेली असते आणि त्या अनुषंगानं हे प्रस्ताव अशा पद्धतीचे प्रस्ताव सामान्य ठरावामध्ये किंवा ऑर्डिनरी रिझोल्युशनमध्ये मांडले जातात आणि हे ठराव हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर याचं ठरावात रूपांतर होतं. या सर्व ठरावांना सामान्य ठराव किंवा ऑर्डिनरी रिझोल्युशन असं म्हणतात. थोडक्यात हे जे ठराव मंजूर झालेले आहेत हे मंजूर झालेले ठराव नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवावे लागतात असं नाही किंवा नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदवण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे विशेष ठराव. कंपनी कायदा 1956 कलम 189(2) यामध्ये विशेष ठराव विशेष बहुमतांना मंजूर झालेल्या ठरावाला किंवा काही ठराव असे असतात की त्यांना विशेष बहुमताची गरज असते. आता विशेष बहुमत म्हणजे कशाला आपण म्हणतो की एकूण मतदानापैकी 3/4 मतदान किंवा 75% पेक्षा जास्त जर मतदान त्या बाजूने पडलं असेल तर त्याला विशेष मतदान किंवा विशेष ठराव किंवा अशा मतांना किंवा 2/3 बहुमतानं ज्या वेळेस एखादा ठराव मंजूर होतो किंवा मंजूरच्या बाजूने 3/4 मते पडतात किंवा 75% जास्त मतं पडतात किंवा असे मतदान असं मतदान झालं किंवा एवढं जर मतदान झालं तरच जे ठराव मंजूर होतात अशा ठरावाला विशेष ठराव असे म्हणतात. विशेष ठरावाला बहुमताची गरज असते परंतु 3/4 बहुमत झालं पाहिजे. आता सर्वसाधारणपणे आपण विचार करतो किंवा एखादा असा विषय असतो जवळपास संसदेमध्ये काश्मीरचं आता 370 कलम रद्द केलं. आता हे 370 कलम रद्द करण्यासाठी जे बहुमत आवश्यक होतं ते 3/4 म्हणजे विशेष बहुमताची आवश्यकता होती. आणि विशेष बहुमत त्याला म्हणतात की जे 75% जास्त बहुमताने एखादा विषय मंजूर होतो तेव्हा त्या विषयाला विशेष ठराव किंवा स्पेशल रिझोल्युशन असं म्हणतात. तर या ठिकाणी विशेष ठरावाला बहुमताची गरज असते आणि हे बहुमत किमान 3/4 असावं किंवा 75% जास्त मताची आवश्यकता असते. विशेष ठरावाची सूचना आता विशेष ठराव हा विशेष विषयासाठीच मांडला जातो. आता विशेष विषय म्हणजे काय जे साध्या बहुमतानं मंजूर करून चालत नाही किंवा कंपनीचं किंवा व्यवसायाचं संस्थेचं हित अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्या हिताला बाधा पोचू नये म्हणून कंपनी स्वतःसाठी जी काही नियमावली स्वतःची घटना तयार करते स्वतःचं नाव देतं स्वतःचं ब्रँड तयार करतं स्वतःचं बोधचिन्ह तयार करून घेते किंवा स्वतःचा ट्रेडमार्क तयार करून घेते. आता हे जे काही विषय आहेत अतिशय महत्त्वाचे कंपनीच्या नावात बदल करणं त्यानंतर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी कंपनी हलवणं किंवा कंपनीचं स्थलांतर करणं एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये कंपनी स्थलांतरित करणं घटनापत्रकामध्ये दुरुस्ती करणं नियमावलीमध्ये दुरुस्ती करणं आणि त्यानंतर भागभांडवलामध्ये बदल करणं किंवा कंपनीचं जे काय अतुराज्य कॅपिटल आहे त्यामध्ये बदल करणं किंवा शेअरच्या रकमेमध्ये बदल करून घेणं शेअरची रक्कम जी काय असेल त्याच्यापेक्षा रक्कम वाढवणं किंवा शेअरच्या रकमेमध्ये कपात करणं अशा पद्धतीनं कंपनी काय करत असते विशेष ठराव मांडण्यासाठी हे जे काही विषय आवश्यक असतात ते विषय या ठिकाणी आता सांगितलेले आहेत त्यामध्ये घटनापत्रकामध्ये दुरुस्ती करणं नियमावलीमध्ये दुरुस्ती करणं किंवा कंपनीच्या नावामध्ये बदल करणं हे विशेष बहुमतानं अशा प्रकारचे प्रस्ताव मंजूर व्हावे लागतात. त्या विशेष ठराव मंजूर होण्यासाठी किंवा असा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी किमान 3/4 बहुमत किंवा 75% पेक्षा जास्त बहुमताची आवश्यकता असते. आता
विशेष ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची नोंदणी इतिवृत्त पुस्तकामध्ये केली जाते, इतिवृत्तामध्ये केली जाते। तसेच याची नोंदणी नोंदणी अधिकाऱ्याकडे किमान 30 दिवस अगोदर, एकदा ठराव मंजूर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत या विशेष ठरावाची नोंदणी निबंधकाकडे किंवा रजिस्ट्रारकडे करावी लागते। अशा प्रकारे कंपनी कायदा सांगतो, आणि कंपनी कायद्यामध्ये जे काही अतिशय बहुमतानं किंवा विशेष बहुमतानं जे काही ठराव मंजूर होणं आवश्यक आहे असे ठराव विशेष बहुमतानं मंजूर करण्यासाठी ठेवावे लागतात। यासाठी वेगवेगळे नियमावले, किमान विशेष ठराव मांडणाऱ्यानं कंपनीकडं अगोदर 21 दिवस अगोदर सदस्यांना याची सूचना मिळावी किंवा या ठरावाबाबत माहिती मिळावी हे या ठिकाणी गरजेचं असतं, आवश्यक असतं। अशा पद्धतीनं 75%पेक्षा जास्त जर बहुमत झालं असेल तरच हा प्रस्ताव मंजूर होतो, अन्यथा मंजूर होत नाही। अशा ठरावांना विशेष ठराव असे म्हणतात। त्यानंतर विशेष सूचनेची आवश्यकता असलेली ठराव, आता विशेष सूचना किंवा अशा प्रकारचे काही ठराव असतात किंवा अशा प्रकारचे काही सूचना असतात की जे अतिशय मौल्यवान असतं किंवा कंपनीच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे विषय असतात की ज्याचा कंपनीला त्रास झालेला असतो आणि यामध्ये बदल करणं गरजेचं असतं, या पद्धतीप्रमाणे जे काही हिशेब तपासनीस आहे किंवा संचालक आहे त्यांची मुदत संपण्या अगोदर त्यांना कामावरून काढून टाकणं, म्हणजे ऑडिटरला त्याची नेमणूक केल्यानंतर त्याची वेळ पूर्ण होण्याच्या अगोदर काढून टाकणं किंवा पुनर्नेमणूक न करणं किंवा पुनर्नेमणूक अशाच हिशेब तपासनीसाठी पुन्हा नेमणूक करायची नाही अशा पद्धतीचा ठराव मांडणं, याला विशेष सूचनेची आवश्यकता असते। त्यानंतर निवृत्त होणाऱ्या एखाद्या संचालकाऐवजी किंवा हिशेब तपासणीचा ऐवजी दुसऱ्या हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणं, म्हणजे त्याची पुन्हा नेमणूक करायची नाही तर नवीन संचालकाची किंवा नवीन हिशेब तपासणीसाठी नेमणूक करणं। एखादा संचालक असेल, त्यानं जर संस्थेमध्ये घोटाळा केला असेल, काही अडचण केली असेल तर त्या संचालकाला बडतर्फ करायचं असेल तर अशासाठी सुद्धा विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव किंवा अशा प्रकारचा प्रस्ताव मांडावा लागतो। आता यामध्ये असा प्रस्ताव एखादा सदस्य किंवा असा एखादा संचालक मांडू शकतो, तर अशा प्रकारचा एखादा विषय मांडायचा असेल तर कंपनीकडे सभेच्या अगोदर किमान 14 दिवस अशा विषयाची मागणी एखादा सदस्य करू शकतो, आणि एकदा मागणी केल्यानंतर कंपनी सर्व सदस्यांना अशा प्रकारची सूचना किंवा अशा प्रकारचा जो काही प्रस्ताव आहे तो किमान 7 दिवस अगोदर पोहोचेल मिळेल, अशा प्रकारे विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव मांडण्यासाठी किमान 7 दिवस अगोदर किंवा वर्तमानपत्रांमध्ये एखादी जाहिरात द्यावी लागते आणि जाहीर नोटीस देऊन अशा प्रकारचा प्रस्ताव मांडावा लागतो। तर कलम 190 जे काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव मंजूर करून घ्यावा लागतो, आणि यासाठी जे काही नियम आहेत किंवा अटी आहेत आता सांगितल्याप्रमाणे एखाद्या हिशेब तपासण्याची तपासणीस असेल किंवा ऑडिटर असेल त्याची पुनर्नेमणूक न करणं किंवा त्याला बडतर्फ करणं, संचालकाची पुनर्नेमणूक न करणं त्याला बडतर्फ करणं किंवा निवृत्त संचालकाच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या संचालकाची नेमणूक करणं, अशा पद्धतीनं हे जे काही महत्त्वाचे विषय आहेत या संबंधी जे ठराव मांडले जातात ते ठराव विशेष सूचनेची आवश्यकता असलेला ठराव या कलम 190 येतात, आणि या ठिकाणी ठराव आणि ठरावाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत। धन्यवाद।